कुठे आहे? आता आमची सगळी टीम चालली आहे खाली खेळायला. आमची आता मॅच सुरू झाली. मॅच मध्ये आता पाऊस बॅटी 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 चालू झालेला आहे, त्याच्यामुळे मॅच आपली थांबलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप संगपा. आजच्या एका डेली व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आलोय मॅच खेळायला एका बाजूच्या गावामध्ये. आमची सगळी टीम खाली चालली. गावचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट काय असतं ते आज मी तुम्हाला खरंच दाखवतो. आमच्याकडे टिपिकल आहे, हे जे माझ्या मागे सगळं पाहत आहे जंगलांमधून. आम्ही नदीच्या खाली मळ्याला चाललो. उतरू द्या पहिलं व्यवस्थित. अशी सगळी मजा आहे आणि गावाला खेळण्याची खरंच खूप मजा असते. गावचं क्रिकेट एक वेगळं एक मनोरंजन असतं आपल्यात आणि त्याच मनोरंजनाचा आस्वाद वर्षातून सगळ्याच ग्रामीण क्रिकेट जेवढंही महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये चालतं ते सर्रस असंच खेळलं जातं. आणि ती मजा कशी असणार या व्हिडिओमध्ये समोर पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. कुठे आहे? आता आमची सगळी टीम चालली आहे खाली खेळायला. गावचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि आम्ही आत्ता हे तुम्ही जे पाहताय सगळं डोंगर, ह्या सगळ्या डोंगरांच्या खाली जी आमची कोयना नदी आहे तिच्या सपाटीला खाली क्रिकेटच्या मॅचेस ठेवलेल्या आहेत. आणि गावचं क्रिकेट काय असतं ते तुम्हाला मी आज दाखवतो. खालून आवाज येतोय मॅचेसचा. इथेही मॅचेसचे सामने भरलेले आहेत. कळमगाव नावाच्या एका गावाने हे सामने भरवले आहेत आणि ते सामने खेळण्यासाठी आम्ही आलेलो. इकडे खाली जी पाहता ही नदी आहे आणि या नदीच्या मळ्यावरती ही सगळे सामने भरवलेले आहेत. आणि आमची आता मॅच सुरू झाली कळमगावच्या विरोधात. आणि आमचे धडाडीचे फलंदाज आर्यन आणि अक्षय मैदानामध्ये जातात. नेट खेळा रे. चार पाच चावल्यांचा रनअप घेत सामना करतील तो अक्षय. अजून एक घे. शाबाश शाबाश, व्हेरी गुड 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 गुड. शाबाश शाबाश, कम ऑन. शाबाश, कम ऑन अक्षय. शाबाश शाबाश, घे चल दोन. चार ओव्हर 33 टू विन ना. चार ओव्हर 33 टू विन. अरे पण सिंगल नाही बॉल. आता काय झालं? अरे दोन ओव्हर सिंगल रन आलेले ना. बच्चा बॅट कुणाची? आता बघितलेस ना किती तिथे गेलेले ते बघ. कुठं सामना करतो एक बॉल 11 पाहिजेत ना. एक बॉल 11 पाहिजेत ना. एक चेंडू 11 धावा. चेंडू आर्यनचा. शाबाश आणि ही मॅच विन. जाऊ दे. मॅच मध्ये आता पाऊस बॅटी 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 चालू झालेला आहे, त्याच्यामुळे मॅच आपली थांबलेली आहे. चला 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 तिकडे चला. आज आम्ही सेकंड राऊंड जिंकलोय आणि उद्या पुन्हा फायनल राऊंड आम्हाला खेळायचा आहे. आज दोन संघ आम्ही बाहेर काढले आणि उद्या जिंकलो तो डायरेक्ट सेमी फायनल आणि त्याच्यानंतर फायनल. उद्या देखील कसं काय असेल या सगळ्या व्हिडिओमध्ये पुढे पाहत राहा. आता घरी आलोय, 8 वाजलेत.
खूप उशीर झाला, रानातून घरी यायचं होतं आणि बाईकमध्ये पेट्रोल पण नव्हतं, आमच्याकडे पेट्रोल पण मिळत नाही. उद्या सकाळी पेट्रोल टाकून मग उद्याच्या उद्या सकाळी 10 वाजता आम्हाला पुन्हा त्या गावात जायचं खेळायला. आजचा आमचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही चाललोय पुन्हा त्याच गावात खेळायला. आज बघू 2 राऊंड खेळायचे आहेत, काय होतं इथे. जर जिंकलो तर आपल्याला प्राईज फिक्स आहे, जर हारलो तर मग आपल्याला पुन्हा घरी यावं लागेल. हा जो खाली बघताय हा सगळा आमचा परिसर आहे. अशा प्रकारचा रस्ता आहे आमचा, खूप कच्चा आहे आणि अचानक गाड्या बिड्या येतात. जंगलचा पूर्ण परिसर आहे, जंगलाचा खूप दाट जंगल आहे आमच्याकडे. रस्त्याची एवढी बिकट अवस्था आहे, तुम्ही बघताय ना जो आपल्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारचा रस्ता, डांबरीकरण चालू होणार आहे आता आणि पावसामध्ये तुम्ही वर पाहताय ना बघा, अशा प्रकारे सगळे डोंगरच्या डोंगर वाहून आले होते. त्याच्यामुळे डांबरीकरण करायला खूप डिफिकल्ट आहे, कारण आता सगळं संरक्षण भिंती पण बांधून घ्यायच्या, कारण सगळं ढासळून गेलं आहे. अशा प्रकारे सगळ्या रस्त्याची अवस्था झाली. लवकरात लवकर रस्ता चालू व्हावा आणि चांगला व्हावा आणि तो चालू होऊन इथल्या लोकांना तिथं वाहन चालवता यावं. आता पावसाळा चालू होईल थोड्याच दिवसामध्ये, त्याच्यामुळे रस्त्याची अजून दुर्दशा होण्याची 10% आहे आणि यंदाचा पाऊसही कसा पडेल हे पण काही सांगू शकत नाही. आणि आमच्याकडचे रस्ते डोंगरदऱ्यांमधले एवढे भयानक आहेत, ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे खूप चान्सेस असतात. तिसऱ्या प्राईज साठी आता होणारा हा सामना आहे आमचा. जर जिंकलो तर तिसरा, हरलो तर घरी पण आम्ही जिंकणार हे आम्हाला आशा आहे. बघूया काय करतात आमच्या आर्यन आणि अक्षय, मैदानात उतरलेत आणि या सगळ्या कोयण्याच्या परिसरामध्ये ह्या सगळ्या मॅचेस असतात. आमच्याकडे सगळा असा डोंगराळ भाग आहे, सगळा सह्याद्रीच्या मधोमध कोयना नदी आहे. पाहूया आता मॅच. अरे आत्ताच आम्ही आलोय आणि आम्हाला आज हारावं लागलं तिसऱ्या प्राइज साठी. सेमी फायनल मध्ये देखील आम्ही हारलो, एक बॉल काहीतरी 2 रन हवे होते आणि त्यांना त्यांनी ते केले. ठीक आहे, पुन्हा एकदा मुलं खेळतील, टीम खेळेल पुढच्या वर्षी. आता मी परत उद्या बरोबर मुंबईला जाईन 4-5 दिवसामध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कळवा, कारण खूप थकलो आहे. तुर्तास धन्यवाद.